भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ल्यांनी सर्व सुरक्षित मतदारसंघ अशी ओळख असलेल्या कोथरूड विधानसभा मतदारसंघातून चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच कोथरूडमधून त्यांच्या नावाला विरोध झाला. दूरचा नको घरचा पाहिजे, आमचा आमदार कोथरूडचा पाहिजे असे फलक कोथरूड परिसरात भाजपच्या कार्यकर्त्यांकडून लावण्यात आले होते. मात्र हे झालं भाजपच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं, पण सर्वसामान्य कोथरूडकरांना काय वाटतंय पाहूयात. कोल्हापूरमधून थेट कोथरूडमधून विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी पुण्याचे पालकमंत्री आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील पुण्यात कोथरूड या विधानसभा मतदारसंघातून लढत आहेत. मात्र कोथरूडकरांना काय वाटतं त्यांच्या या उमेदवारीबद्दल आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. सर, पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील आहेत, ते आता कोथरूडमधून निवडणूक लढवत आहेत, त्यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे, काय तुमचं मत आहे? एक भारतीय नागरिक म्हणून कोणालाही कुठल्याही भागातनं निवडणुकीला उभं राहण्याचा अधिकार आहे आणि घटनेने त्यांना तो अधिकार दिला आहे. कोथरूड करून म्हणून मी त्यांचं इथं जरी त्यांना उमेदवारी जाहीर झाली असली तरी मी त्यांचं इथं मनापासून स्वागत करतो. पण कोथरूडची जर संस्कृती आणि इथलं राजकीय परिस्थिती जर तुम्ही बघितली तर कोथरूडकरांनी आजवर कुठल्याही बाहेरच्या माणसाला स्वीकारलेला नाही. जरी चंद्रकांत पाटील म्हणत असतील की मी इथला जावई आहे, मी 6 महिने इथं पालकमंत्री आहे, पण हे काही त्यांचं काम नाही आहे. तो एक राजकीय पक्षाने त्यांना दिलेलं एक पद होतं आणि ते इथं बसवत आहे. ते कोल्हापूरचे मूळ आहेत आणि एक 6 महिने वर्षभरापूर्वी तिथं एक मोठा पूर आला होता आणि तिथली जर आपण परिस्थिती माहिती घेतली तर तिथं ते बिलकुल साफ अयशस्वी झालेत. गेल्या 15 दिवसापूर्वीच एक मोठा पूर आला पुण्यामध्ये. पण अशा वेळेस पुणेकरांच्या समस्येकडं, त्यांच्या अडचणीकडं त्यांनी लक्ष दिलं पाहिजे होतं, तिथं उभं राहिलं पाहिजे नव्हतं. पण अशा वेळेस ते त्यांच्या भागामध्ये दिल्लीला गेले आणि तिकीट वाटपाचं काम करत बसले. म्हणजे नागरिकांच्या समस्यांशी अडचणीशी त्यांचा काही दुरान्वय संबंध नाही. निश्चितच या भागातला कोथरूडकर जो आहे त्यांना कठोरपणे विरोध करेन आणि त्यांना त्यांची जागा दाखवून देईन. ते जरी त्यांनी सांगितलं की आमच्या पक्षात इथं प्राबल्य आहे, आमचं सिटिंग आमदार आहे, नगरसेवक आहेत, पण कोथरूडकर एकवटल्यानंतर ते कसे बाहेरच्याला पळवून लावतात हे त्यांना निकालाच्या दिवशी 100% कळेल. तुमचं काय मत आहे? माझं मत असं की मी शिवसैनिक म्हणून सांगतो की हा पारंपरिक मतदारसंघ हा शिवसेनेकडे होता. एक तर स्थानिक उमेदवाराला तिकीट द्यावं किंवा शिवसेना सोडला तर शिवसेनेत लढवा एवढी इच्छा होती आमची. अजून काही नागरिक आहेत जे कोथरूडमधले आहेत, सर तुम्हाला काय वाटतं चंद्रकांत पाटलांना उमेदवारी मिळालेली आहे, थेट त्यांनी कोल्हापूरवरून पुण्यात निवडणूक लढवत आहेत ते? मी खरं म्हणजे काँग्रेसचा कार्यकर्ता आहे इथला, पण माझं असं मत आहे कुणालाही तिकीट मिळालं तरी स्थानिक कोथरूडकरांनाच कोथरूडकर मिळाल म्हणून पाहिजे होतं. आमच्याकडे 2 मेघाताई होत्या, आमचे मुरलीधर मोळ होते, यांच्यापैकी कुणाला जरी मिळालं असतं तरी आम्ही कोथरूडकर म्हणून मान्य केलं असतं, परंतु हे आम्हाला मान्य नाही. आयात उमेदवार नको होता तुम्हाला? आयात उपार तसं म्हणता येणार नाही, परंतु कोथरूडकर म्हणून मला असं मत आहे की लोकांची प्रतिक्रिया पण तशी आलेली आहे की बाबा कोथरूडकरच पाहिजे किंवा स्थानिक हितला पाहिजे, बाहेरून आलेले चालणार नाहीत असं आमचं मत आहे. तुम्हाला काय वाटतं सर? माझं नाव अनिरुद्ध खांडेकर, मी इथला एक सामान्य नागरिक आहे. वास्तविक पाहता कोथरूड हा ब्राह्मण लोकांचा प्राबल्य असलेला मतदारसंघ आहे. या इथे आत्ताच्या ज्या विद्यमान आमदार आहेत मेधा कुलकर्णी यांचं काम काही वाईट काही नव्हतं, सगळे लोक त्यांच्या अगदी कन्व्हिन्स होते. आत्तापर्यंत जर यांना कोल्हापूरमध्ये जर युतीमध्ये जागा सुटलेली नव्हती भाजपची तर त्यांनी पुण्यामध्ये जर त्यांना व्हायचं होतं तर त्यांनी शिवाजीनगरमधनं उभं राहायला हवं होतं. तर शिवाजीनगरमधनं उभं तर कोथरूड हा अत्यंत सेफ का घेतला त्यांनी, याचा अर्थ त्यांना त्यांच्या क्षमतेवर अजिबात हे नाही आहे, विश्वास नाही आहे. त्यामुळे त्यांनी अत्यंत सेफ हा असा बघितला आणि वास्तविक पाहता इथे ब्राह्मण लोकांना नाराज करायची काहीच गरज नव्हती. या इथे त्यांनी येऊन इथे थोपवल्यासारखं काम होतं आहे आणि वास्तविक पाहता त्यांची जर कामाची इथे आता पुण्यामध्ये पालकमंत्री म्हणून बरेच दिवस आहेत, त्यांची अशी काही वाखणण्या दोघी काही कामगिरी पण नव्हती पुण्यामध्ये, तर कशासाठी पुण्यावर हा भाजप हे उमेदवार थोपवतोय याचं आम्हाला पूर्णपणे असं वाईट वाटतंय. तुमच्या मनातील उमेदवार कोण आहे? आमच्या मनातली उमेदवार हा पहिलं वास्तविक पाहता भाजपचा जे एक्झिस्टिंग माणूस होता हे उमेदवार होते, त्यांना सुद्धा दिलं असतं तरी चाललं नसतं. नाहीतर भाजपचा दुसरा स्थानिक कुठला उमेदवार दिला असता तरी चाललं असतं, त्याला काही इथल्या लोकांचा तसा काही आक्षेप नाही आहे. पण बाहेरनं आणून थोपण्यामध्ये काही गरज नव्हती असं
अगदी स्पष्टपणे आम्हाला वाटतं याच्यामध्ये. पण भाजपचा कुठला उमेदवार युतीमध्ये जो आता झालेला आहे तो दिला तरी चालला नसतं. युती नसताना मोकाटे साहेब होते शिवसेनेकडनं आणि इकडनं हे होते, इवन शिवसेनेकडनं शामराव देशपांडेसुद्धा होते. पण आता युतीमध्ये हा जर भाजपला सुटला असेल तर आमदार मेधाताई कुलकर्णींना परत रिपीट करायला काही हरकत नव्हतं. पुण्यात 8 मतदारसंघात शिवसेनेला जागा मिळालेली नाही, हो आता मिळालेली नाही आहे. आता हे त्या दोघांमधला हा प्रश्न आहे, हे आता त्याबाबतीत एक सामान्य नागरिक म्हणून मी काय सांगू शकत नाही. पण समजा जर युतीमध्ये भाजपला हा सुटलेला आहे तर स्थानिक माणसाला हा द्यायला हवा होता असं आम्हाला पूर्णपणे वाटतं. त्याच्यासाठी बाहेरनं माणूस आणून ठेवा आणि असा खूप मोठं असं काही काम आहे त्याच्याआधी मी म्हटलं असं देवेंद्र फडणवीसांना लढवा पुण्यातनं जर यावं आहे तर, कारण त्यांचं कामगिरी पण चांगली आहे. एक ब्राह्मण उमेदवार आहे आणि त्याप्रमाणे त्यांना आणि चंद्रकांत पाटलानं देवेंद्र फडणवीसांचा द्यायला हवा होता. मग आता तुम्ही बोलताना सांगितलं की सेफ झोन म्हणून चंद्रकांत पाटलांनी हा मतदारसंघ घेतलाय का? बरोबर, ॲब्सोल्युटली, दुसरं काही कारणच नाही त्याला काही. तर एकूणच काय की कोथरूडकरांच्या ज्या आपण प्रतिक्रिया पाहिल्यात तर चंद्रकांत पाटील हे आयात उमेदवार आहेत, त्यांनी कोल्हापूरमधून निवडणूक लढवली पाहिजे होती, सेफ झोन असलेला मतदारसंघ त्यांनी निवडला आहे, त्यामुळे चंद्रकांत पाटलांना ही निवडणूक नक्कीच अवघड जाणार आहे असंच कोथरूडकरांचं म्हणणं आहे. कॅमेरामन विवेक भालेरावसह मी शनाया, दिनभर न्यूज, पुणे.